हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं मैत्री या संदर्भातलं खूप सुंदर लेखन मी वाचलं. ते असं, ज्यांना मित्र असतील त्यांनी ते जपावेत, ज्यांना मित्र असतील त्यांनी ते जपावेत, ज्यांना मित्र नसतील त्यांनी ते शोधावेत. मित्रमैत्रिणींशिवाय जगण्याची वेळ शत्रूवर सुद्धा येऊ नये. आपल्या तोडीचाच किंवा त्यापेक्षा थोडा वरचढ सेन्स ऑफ ह्युमर असणारं फ्रेंड सर्कल असणं ह्यासारखं दुसरं भाग्य नाही. आणि आपण मारलेला एखादा पंच समोरच्याला समजावून सांगण्याची वेळ येते ह्यासारखं दुर्भाग्य नाही. वयाच्या बंधनाला अमान्य करून वाह्यातपणा चालू ठेवला की बुद्धी ताजीतवानी राहते आणि मेंदू अखंड क्रिएटिव्ह राहतो. अरे तुझं वय काय, तू बोलतोस काय, हा प्रश्न ज्याला पडतो ती माणसं अकाली वृद्ध होतात. येता जाता केलेला फालतूपणा, येता जाता केलेला फालतूपणा हा आपले हॅपी हॉर्मोन्स अबाधित ठेवतात. एखादी गोष्ट सिरियसली न घेता अतिशयोक्ती करून त्याची पार वाट लावणं ज्याला जमतं त्याच खऱ्या मैत्रिणी आणि मित्र. एकमेकांवर कडी करून मिश्किलपणाची, बालिशपणाची किंवा टार्गेटपणाची, एवढंच काय थोड्या फाजीलपणाची हद्द गाठणं हेच खरं जीवन. एक दोस्तने क्या खूब लिखा है, मरने के बाद मुझे जल्दी न जला देना, मरने के बाद मुझे जल्दी न जला देना, मेरे दोस्तों को देर से आने की आदत है, मुझे जलाने से पहले मेरा दिल निकाल लेना, मुझे जलाने से पहले मेरा दिल निकाल लेना, कई दोस्त ना जल जाए जो दिल में बैठे है. दोस्ती शब्द का अर्थ बड़ा मस्त होता है. दो हस्ती, जब दो हस्ती मिलती है तब दोस्ती होती है. यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका, आनंदी कट्टा रेडिओ जयंत वरून. तोपर्यंत मात्र आनंदी रहा.